कोरोना आजाराच्या थैमानानं मानवी जीवन अस्तव्यस्त झालं असताना जनावरांवर नुकताच लंपी या विषाणूजन्य चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आधीच कोरोना आजारानं शेतीची कामं रखडली असताना जनावरांवर लंपी या विषाणूजन्य आजाराचा शिरकाव झालाय. यात त्वचेवर गाठी येणं, नाक डोळ्यातून पाणी येणं, सूज येणं, आठवडाभर खूप ताप येणं, चारा चघळण्यास त्रास होणं, सांदे सुजल्यामुळे चालताना लंगडणं, दूध उत्पादन कमी होणं या प्रकारची लक्षणं दिसत आहेत. त्यामुळे जनावरांवर आता लस देण्याची मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे. विशेष करून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लंपी स्किन डिसीज नावाचा जनावरावर आणि गाय प्रजाती जातीवर हा रोग मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील जवळपास 9 तालुक्यामध्ये या रोगाने पाय पसरले आहे. यातून शेकडो जनावरांचा मृत्यू होत आहे आणि ही लस जी आहे ती शासकीय याच्यामध्ये उपलब्ध नव्हती. आता ही लस आम्ही पुण्यावरून स्पेशल मागवलेली आहे, 1,00,000 लस, आणि त्या 1,00,000 लसीच्या माध्यमातून युद्ध पातळीवर उद्यापासून म्हणजे रविवारपासून सर्व शेतकऱ्यांच्या जनावरांना हे लसीकरणाची मोहीम कॅम्प घेऊन गावागावात आणि सर्व जिल्ह्यातील डॉक्टर त्याच परिसरामध्ये नियुक्त करून 1-8 दिवसाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाईल आणि साधारणतः 1,00,000 जनावरांना या लसीकरण करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. या खरं म्हणजे याचा प्रादुर्भाव आपल्याला कोविड सुरू होण्यापूर्वीच काही प्रमाणात दिसत होता. त्यावेळेस सिंदेवाई तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेतलं आणि तरीही पण उर्वरित मूल असेल, पोंभुर्णा असेल, सावली आहे, ब्रह्मपुरी आहे, नागबीड, हा जो पॅडीचा एरिया आहे, धानाचा एरिया, धानपट्टा जो आहे, त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांचा मृत्यू होतो आहे. त्या जनावरांच्या अंगावर गाठी येतात आणि त्या गाठी फुटतात, ताप येतो आणि जनावर दगावला जातो. म्हणून लंपी ही नावाची लस आपण आता उपलब्ध करून देतो आणि मला वाटतं की पुढच्या 15 दिवसामध्ये यावर निश्चितपणे कंट्रोल केला जाईल.